अरे वा, आज तुम्हाला तुमच्या वहिनींची काही कामं नाही येत वाटत असते की? मग तुम्ही तुमच्या वहिनींची कामं करा, मी माझं करते. हात कशाला धरला? हात सोडा. वहिनींचं काम करत असते मी. मग जाऊन वहिनींचं काम करा. माझा हात कशाला धरला? तेच तर करत असते मी. काय, वहिनींनी माझा हात पकडायला सांगितलंय? इल्ले हात नाही, वहिनींनी तुम्हाला पडवायला सांगितलेलं असते. आणि आता पटवायचं म्हणलं तर ते हात धरायला नको. काय सगळपणा करू नका तुम्ही. हात सोडा, मला उशीर होतोय. ते असं काय करता? ते एकदा माझा हात सुटला होता बघा, परत सोडायला सांगू नका. मला ग्रामपंचायतीत जायचंय, त्याच काय? ते माझी पंचायत होती, त्याच काय? तुमची कसली पंचायत? ते असं काय तुम्हाला माहितच नाही? काय ते काय म्हणजे? ते आदेश दिलेला असते वहिनींनी. ते कधी नाही ते वहिनींनी चांगला आदेश दिलेला असते, ते बी आयुष्यात पहिल्यांदा. तर मग ते पाहायला नको काय? आलेत मोठे वहिनींचा आदेश पाळणारे. सोडा लवकर. काय करताव तुम्ही? ते बघ, ते पप्याचा मॅटर मिटवलेला असते आणि ते जरा टाइम मिळालेला असते, तर तुम्ही असं करताव काय? अहो, तुम्ही त्या परेश पाटलाशी जास्त कठोर वागू नका. गावात बांधून ठेवलं ना त्या, हे काही फार बरं नाही. ते मला मारायला निघाला होता तो. दोन वर्ष आपल्याला लांब ठेवलं की त्याने, तरी बी त्याला माफ केलेला असते मी. काय किती बी झालं तरी मी राणा असते, म्हणून त्याला माफ केलं असते. काय म्हणते, ते गाव तेवढं नुकसान केलं की त्याने, ते जरा गावाला मजा घेऊ दे की त्याची. बरं, पण त्याचं काही बरं वाईट होणार नाही याची काळजी. ते तुम्ही टेन्शन घ्यायचं नसते बघा, मी असते. बरं चला, मी निघते, मला उशीर होतोय. ते वहिनीचा आदेश नंतर नंतर. सुट्टी गेली. का डोळं फुटलं का तुमचं? आमचं नाही, बॉलच फुटल्या. पप्याचा बॉल टाकी. पप्याचा काय रे? लई चरबी वाढल्या का तुमची? माननीय परेश पाटील म्हणायचं. माननीय परेश पाटील, बॉल टाक जरा इकडं. ए अरे, तर कुणाला करतोस रे पिल्ले? ए तू माननीय म्हणा लावला म्हणून माननीय म्हणतो. तू आवाज आवा म्हणा असं कुठे सांगितलेलास मला? हा, आणि सांगितलास तरी पण म्हणणार नाही. राजवर आम्ही रानात आला बोललो नाही तर तू की झाडकी पत्ती रे झाडिया. पत्ती कट झाडाच्या खोडाला बांधलाय, झाडावर असता तर पत्ती. माता काय म्हणायचं आता? आळी म्हण आळी. तुमचं घरी जीव घेतो मी आता. जीव बीव घेतलास तर चांगलं सोडून आता देतो बघ. तुझी ही हिम्मत सोड नसतो. ए आजवर हजार तर आणत आला म्हटलंय आणि तू की झाडकी आळी रे. एकदा सोड रे मला, मग जीवच घेतो तुमचा. हिम्मत असेल तर सोड की. सोडून दाखवते तो. थांब, तुला सोडतो त्याला. थांब बघ, आम्हाला रानात आणि सोडायला लावाय नाही, तेव्हा आम्ही काय सोडणार नाही. इथंच थांब तू, आम्हाला आता खेळू दे. चला रे. अरे आता कसं वाटतं? कसं वाटतं? कसं वाटतं? तू गप. ए गिरे. हे पंड्या पंड्या पंड्या, इकडे 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 पंड्या. अरे केवढ्या काय परेश पाटील, कस काय मिंचा भजी खालास? एकदम कुरकुरीत. मग पप्या तुला सांगतो, भजीच्या वासाने घमघमाटानं तोंडाला एवढं पाणी सुटलं म्हणून खायला घेऊन आलो. मिंचा मला एक दे के असं म्हणतात. तूच माझा मित्र बघ दे मिंचा. भडकलेल्या माणसाला भजी खायला द्यायची नसत्या, नरकात जातोय म्हणा. मिंचा ते मी भडकलेलो नाही, मी चिडलेलो बी नाही, लय शांतपणे विचारतो तुला. मिंचा मला एक भजी देतोस? बघ बघ बघ, माझं काळीच किती मऊ आहे बघ. बघ मऊ आणि गोड काळजाच्या माणसाला भजी खायला द्यायची नसत्या, थांबट होतोय म्हणो भडकतोय. हे बघ तुला नरकात पाठवून पाप करून मी कुठं नरकात जाऊ? त्यापेक्षा असं कर, तू तुझी तपश्चर्या चालू ठेव, मी भजी खातो.
माझं भीती बस येत्याल रे एक दिवस, एकदा इथं सुटू दे रे, मग तुझं कसं फजल करतो बघ। वाट बघ, आता गावात तुला कोण बी घाबरणार नाही, आता आमचा राणा झालाय। तो राणा झाला शाना, एकदा आम्हाला हितन सुटू दे रे, मग त्या राणात शानपण कसं शेणात घालतो बघ। आता कशाला शेणाच्या गोष्टी करतो रे, शेण खाऊ तोंडाच्या, गप खाऊ दे मला, गप खाऊ दे की म्हणा, मला इथं बांधून त्यो राणा तिकडं मजा करायलाय। एकदा हितन सुटू दे, मग धावतो त्या राणाला। आता कस वाटत, तशी काम वाटत, आता कस वाटत, तशी काम वाटत, आता कस वाटत, तशी काम वाटत। अंजली बाई, अंजली बाई, तुम्ही काय झालं? मी लय विचार केला बघा। कसला विचार? अंजली बाई, ते कधी नाही ते सुट्टी मिळाली बघा, ते म्हटलं वाय कशाला घालवा सुट्टी, तर जाऊ की आपण। थांबा, नाही मी आधी सांगितलं असतं तर मी विचार केला असता। मी आधी सांगित होतो की तुम्हाला, बरं ठीक आहे, ते आता परत सांगते तुम्हाला, ते सुट्टी असते जाऊया आपण। नाही हो, असं कसं जाणार, आणि आता मी ऑफिस मध्ये आले ना, मग मला काम करावंच लागेल, सुट्टी नाही मिळणार, तुम्ही जा। हो दादा, हे आज इकडे कसं काय ते दाखवायचं काय? बरं, ते मी काय म्हणते, ते दाखला उद्या घेतला तर चालणार नाही काय? हो चालेल, तुमचं काम होतं माझ्याकडे। हां, एक काम करायचं, ते आज जायचं आणि अंजली बघते सांगायचं बघ, ते आज तुम्ही काम करायचं नाही, ते सुट्टी घ्या। असं कसं सांगायचं? असं कसं म्हणजे, ते माझ्यासाठी। हां, पण ते माझं नाव सांगायचं नाही, ते करणार काय? राहणार करणार की, तुमचं काम करायचं कोणाचं करायचं? बरं ठीक आहे, मग जाऊ। आज लवकर आला तुम्ही? हो यार, तुमचीच वाट बघत। हो नमस्कार। नमस्कार दात्या, काही काम होतं? नाही काय काम नाही, आज तुम्ही सुट्टी घ्या। काय नाही हो, आज महत्वाची काम आहेत मला। नाही नाही, आज काय काम नाही बघा माझं, माझं काम उद्या बघूया। हो काय, सुट्टी घ्यायला सांगतोय, जाऊ दे बसा। अच्छा, ते अंजली बसने जाऊन सांगायचं की तुम्ही आज काम करायचं नाही, तुम्हाला सुट्टी। हा सांगते की, जा सांग जा। अंजली बहिणी, मी काय म्हणतोय, आज तुम्ही सुट्टी घ्या। का? अहो आज मुहूर्त चांगला नाही, घ्या सुट्टी। मॅडम, मी काय म्हणतो, आज काय काम नको, तुम्ही सुट्टी घ्या। पण कशाला पाहिजे रे माझा सुट्टी? हे माझं लय महत्वाचं काम असते। महत्वाचं काम? उद्या आलं आलं आलं, लक्षात आलं लक्षात आलं, आज अंजली वहिनी सुट्टी घ्याय। ओके अंजली वहिनी, नमस्कार। मी काय म्हणतो अंजली वहिनी, सगळं कामकाज आज मी बघतो, तुम्ही आज सुट्टी घ्या। का? मी सुट्टीवर असताना सगळी पंचायत हँडल करता आली पाहिजे हो मला, अनुभव महत्वाचा आहे, अनुभव पाहिजे ना, तुम्ही सुट्टी घ्या। मला एक कळत नाहीये, आज सगळेजण मला सुट्टी का घ्यायला सांगतायत? अहो मला पण काय गणित कळना झाले, ते कधी नाही ते सुट्टी मिळाली बघ, कि म्हटलं वाय कशाला घालवा सुट्टी, तर जाऊ की आपण। थांबा, नाही तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी विचार केला असता। मी आधी सांगितलं होतं की तुम्हाला, बरं ठीक आहे, ते आता परत सांगते तुम्हाला, ते सुट्टी असते जाऊया आपण। आलंय लक्षात माझ्या, धुर्पा मावशी तुम्ही बाहेर नव्हतात ना, म्हणून तुमच्या लक्षात आलं नाही। काय सचिन भाऊजी, अवधूत भाऊजी, म्हणजे बाहेर एक बिनकामाचा माणूस बसलाय, तो कामाच्या माणसांना सुट्टी घ्यायला सांगतोय। काय दादा,
बघा तात्या, आज जायचं आणि अंजलीबाईंना सांगायचं की आज सुट्टी घ्या म्हणून. काय सुट्टी केला वा किओ हे तुमचं ते कानातलं? या ते काय सांगायचं की सुट्टी सुट्टी? हा काय सांगायचं ते? मी काय म्हणते ते काय सांगायचं? अंजलीबाईंना सुट्टी घ्यायला सांगायचं. तुम्ही कसं काय ओळखलं? कारण मी तुम्हाला बरोबर ओळखते. हरी तात्या तुम्ही आज जा, मी आले. जेवर ऐकायला आले. काय चाललं? आता तुम्ही ओळखलं तर घेऊन टाकायचं सुट्टी. हो तात्या. हो नाही काही नाही. गप्पा बसा की काय चाललंय तुमचं? मी अशी अचानक सुट्टी नाही घेऊ शकत. का ते गावातल्या कोणत्याही माणसाला सांगितलं तर ते ऐकत असते माझं. तुम्ही काय ते सरपंच पाहिजे जरासा टाइम मागते मी, हे बी तुम्हाला देता येत नाही. हो का? मग ठीक आहे, मग सरपंच बाईंना ऑफिशियल अर्ज करा, मग अर्जाचा विचार करण्यात येईल. आता मी काम करते, अर्ज आल्यावर बघू काय ते. हो अंजलीबाई. अर्ज वरकत. कशी नशिबाने थट्टा आज मांडली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. काय झालं बंड्या? झालं बांधून घातले. हा कर्माचं फळ रे बाबा, कर्माचं फळ. तुला पण पाहिजे काय? नको सच्चा नको. मग बघ, पप्प्याला सोडवायचा प्रयत्न करायचा नाही, दुसऱ्या कुणाला सोडवायला सांगायचं नाही. जर सोडवायला सांगितलंस तर तुला त्या झाडाला बांधून टाकणार. जैसे त्याचे कर्म जैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे त्याचे कर्म त्याचे. अरे कुणी सोडवत काय रे मला? सोडवा रे मला, सोडवा या माननीय परेश पाटलाला कुणीतरी सोडवा. आता 1000 रुपये देतो पाहिजे तर सोडवा रे. कशी आहे तब्येत आता? बिस्किट पुडा नारळ पाणी आणलं नाहीस? कशाला ते? मग दवाखान्यात असल्यासारखं काय विचारायलास? सोडू मला आधी. तुम्हाला सोडायचं नाही असं गावकऱ्यांनी ठरवलंय? अगं बाई तुझं कपाळ एकदा पांढरं झालं तर कोण येणार नाही का तुझ्या मत्तीला? नवराय मी तुझा, सोडियो मला. सुरके हे बघ, मी तुझ्या पाया पडतो पण मला सोडियो. सुरका तुझ्या पाया पडायसाठी म्हणून तरी सोड मला. नाही असं ऐकणार नाहीस तू. मी आता मी हा हा मी आता माझा श्वास रुकून धरतो आणि मरतोच येतो आता. हे बघ वहिने, हा वहिने अहो काय करताय? अहो गाव गोंधळ सगळं काय काय श्वास रोखून धरले जातील किती डगत. पड्या पप्प्याला हे काय करताय तुम्ही? का वहिनींचं कपाळ पांढरं करताय? वहिनी पप्प्याला सोडला तर गाव सगळं ताणून ताणून मारल. अजिबात सोडू नका. बंड्या मी इथं असा राहिलो तर काय जिता राहणार आहे काय? नाही 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 नाही, मी माझा श्वास रोखून धरणार आणि मरणारच आहे. सुरके तुझं तू बघ बाई काय ते. हो वहिने पप्प्यादाच काय ऐकू नका. तो राणादा पप्प्यादाला सोडणार नाही. तुम्ही अंजीर वहिनीशनी साकडं घाल, त्या ऐकतील तुमचं. कुकू वाचव म्हणा तेव्हा पप्प्यादा सुटतील. हो अहो पण अशा चुकीच्या माणसासाठी कसं साकडं घालू मी अंजलीबाईंकडं? सुरके आता मी तुला खरं आणि मनापासून सांगतो, मी चांगला माणूस झालो, आजपासून सुधारलो मी. आता पप्प्यादा आमचं सुधारले. हे बघा पहिल्या थांब जरा.
सुरका, आजपासून मी खरंच सुधारणार. कुणाला कधी त्रास देणार नाही, कुणाशी चुकीचं वागणार नाही. तुझी शपथ घेऊन सांगतो मी. फक्त माझ्यासाठी तेवढं तर जाऊन अंजली बाईला साकडं घाल. अंजली बाईंनी सांगितलं की राणादा नक्की ऐकणार तो आणि मला इथे येऊन सोडवणार. हा जाशील ना, एकदा सुधारायची संधी द्या म्हणो पप्प्याला. हे सहनपण आधीच उचलं असत तर. मला मान्य आहे सुरके, या सगळ्या गोष्टीला माझ्याकडनं उशीर झालाय, पण आता सुधारलोय की नाही. हा जा, खरंच अंजली बाई जाऊन साकडं घाल. जा वहिनी, जाऊ तुम्ही. आज जाय ना सचिन रावाच्या घरासमोरील गटाराची. हे काय घेऊन आलाय? अरे तुला सरकारी अर्ज पाहिजे ना. अरे असा गटारीचा मग रस्त्याच्या. अरे अंजलीबाईंसाठी लिहायचं असतंय बघा. ते कसं असं प्रेमाचा पाहिजे. जा ते जरा विचार कर, ते डोकं चालू जरा. जा अरे राणा, ए तू काय बी बोलू नकास, तू गप बस. आधी तिकडे माझा डोसक फुटलंय. काय मरदा, त्या पप्प्याने एवढ्या जोरात टाक्या डोसक तरी डोसक फुटलं नाही तुझ. अरे नाही मरदा, हे साधा अर्ज लई डोसक फुटायला लागलाय बघ. राणा अंजली वरील काय तू आज अर्ज लिहि. एक काम कर, सगळ्यात पहिल्यांदा आपण पत्र लिहिलं होतं तेव्हा काय केलं ते ध्यानात आहे काय? बरकत अरे मरदा, त्या टायमाला दोघांना बी लिहिता वाचता येत नव्हतं, पण आता येते की रे. अरे मग सोपंच आहे की नाही. अंजली बाईंनी पत्र लिहायची म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. तुला अर्ज लिहायचा का पत्र लिहायचा? त्यात अर्ज मागितलाय. मग सोपंच आहे की हे बघ, माननीयपासून सुरुवात करायची. बरकत मग माननीय अंजलीबाई गायकवाड सरपंच दौलतवाडी सुट्टी काढून जरा टाइम द्यावा असा अर्ज करत आहे. तरी आमचा अर्ज मान्य करावा ही विनंती. मी उगाच मला टाइमपास करत बसलाय. सोपा अर्ज नाही रे मरदा, ते कसं आहे असं ते सरकारी अर्ज लिहिण्यात काय पॉइंट नाही बघ. अरे आता सरकार दरबारी अर्ज जाणार आहे म्हणजे तसंच लिहायला पाहिजे की इल्ले. बरकत हे अर्ज कसा असा लिहिला की नाही असा लगेच मान्य झाला पाहिजे बघ. कळकळीचा अर्ज पाहिजे. मग ठीक आहे, तुमच्या हातापाया पडतो असं लिहू. नाही अर्ज मान्य केला तर जीव देतो असं काय पाहिजे लिहून टाकला की नाही. गंज लागला बघ गंज. व काय बी बोलू नकास. काय ना तुझ्याच मेंदूला गंज लागलाय म्हणून तुला काय सुटून झालंय बघ. वैकरे ते लय दिवस झाला ते अंजलीबाईंसाठी काय बी लिहिलं नाही ना ते म्हणून तसं होतंय बघ. बरकत काय हे गंज निघाला बघ. मतलब हे मतलब आता सांगते बघ तुला मी. ते अर्ज असा लिहायचा प्रिय अंजलीबाई माननीय अंजलीबाई. हे बर बाबा ते तू म्हणतोय तसं बघ. ते माननीय प्रिय अंजलीबाई. अंजलीबाई ते कसं असते बघा, ते नात्यामध्ये ते वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिला नाही तर ते नात्याला असा गंज चढत जाते बघा. बर म्हणून म्हणून ते नात्याला वेळ देणं महत्वाचं असते. बरकत असा अर्ज लिहिला का नाही त्याचा असा लगेच बघ, असा लगेच अर्ज मान्य होणार गॅरंटी असते आपली. लिहू तू आता तुझा अरे अर्ज लिहू की ते मिळत आहे तुझा. अरे पण मला मळ्यात कोण सोडणार, ते जवळच असते. जा की तू तुझा राणा असं काही जा म्हणतो की वारे वा गरज चोरानी वैद्य मरो बरं आहे तुझा.